नमस्कार स्कूल विद्यार्थी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत माझं नाव आहे सोनाली जाधव संस्कृत टीचर हा चॅनल आपण खास करून संस्कृत शिकणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या पॅरेंट्ससाठी बनवला आहे जेणेकरून त्यांना ती भाषा शिकण्यासाठी थोडी मदत होईल आज आपण पाहणार आहोत स्टँडर्ड एट सब्जेक्ट संस्कृत बोर्ड महाराष्ट्र इयर आहे ट्वेंटी ट्वेंटी भाषासूत्रम दोन पार्ट टू हे चालू करण्याच्या आधी गेल्या पाठमध्ये मी तुम्हाला काही शब्दांचे अर्थ सांगितले नव्हते माझ्या लक्षात येत नव्हते त्यावेळेला तर तो पहिला शब्द होता यती तर यती याचा अर्थ होतो साधू त्याच्यानंतर दुसरा होता भुरी भुरी म्हणजेच काय खूप खूप आपण बोलतो ना भुरी भुरी आनंद हो, खूप खूप आनंद झाला तर भुरी याचा अर्थ होतो आनंद आणि अजून एक मला गोष्ट इथे मेन्शन करायची की नपुसकलिंगमध्ये युतक असा शब्द होता ठीक आहे त्याचा मी अर्थ तुम्हाला त्यावेळेला पॅन्ट सांगितलेला सो कन्फ्यूज झालेली मी त्यावेळेला आणि चुकून पॅन्ट म्हटलेली पण मला नंतर लक्षात आलं की युतकचा अर्थ शर्ट टी शर्ट जे आहे ते होतं त्याच्यामुळे इथे मी ते करेक्शन करते कारण नंतर मला ती परत व्हिडिओ बनवावी लागेल त्याच्यामुळे मी इथेच क्लिअर करते की युतक याचा अर्थ होतो जे वरचं आपलं अंगवस्त्र असतं ज्याला आपण टी शर्ट म्हणतो मराठीमध्ये तर ते म्हणजे युतक आणि आय एम एक्स्ट्रीमली सॉरी अबाउट दॅट की uh, मी त्यावेळेला चुकीचा अर्थ सांगितला आय एम एक्स्ट्रीमली सॉरी ठीक आहे सो so, मी इथे पहिलं स्टार्टिंगला ते कवर करते युतक म्हणजे टी शर्ट आणि काही होतं आपलं ते आधीचं यती म्हणजे साधू आणि भुरी म्हणजे खूप खूप असं जास्त प्रमाणात सो so, आज आपण काय पाहतोय तर जे महत्वाचे तीन टेबल आहेत देव वन आणि माला ज्याचं आपण खूपदा बोलतो खूपदा तुम्हाला मी त्याच्याबद्दल सांगते की देव शब्द बघा माला शब्द बघा तर त्यात काय नक्की बघायचं त्याचा उपयोग कसा करायचं ते आज आपण इथे पाहणार आहोत सो so, पहिला जो शब्द आहे तो आहे अकारांत पुल्लिंगम नाम देव देव शब्द कसा बनतोय बघा त्याचा वर्णविच्छेद इथे दिलेला आहे वर्णविच्छेद म्हणजे तो शब्द कसा बनतो देव हा शब्द कसा बनलेला आहे हलंत द त्याच्यामध्ये ए हा स्वर मिसळला तर द प्लस ए दे होतो आणि हलंत व प्लस अ मिळून व असा पूर्ण होतो सो देव असा शब्द बनतो आता अकारांतच का म्हणायचं बरं त्याला कारण तुम्ही जेव्हा देव बोलता तेव्हा व बोलताना शेवटी अ असा स्वर तुम्हाला ऐकायला येतो म्हणून जिथे जिथे अ स्वर तुम्हाला एंडिंगला ऐकायला मिळतो ते सगळे शब्द अकारांत शब्द असतात पुल्लिंग शब्द आहे का ते तर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही ऐकताना पुल्लिंग तुम्हाला समजतं की देव हा पुल्लिंग आहे सो ह्या so, तीन गोष्टी सगळ्या कॉन्सेप्ट तुम्हाला कळल्यात वर्णविच्छेद कशाला म्हणतात त्याच्यानंतर अकारांतच का म्हणतात हे सगळं मी तुम्हाला सांगितलं आता इथे तुम्हाला दिल्यात ह्या विभक्ती ह्या समजणं खूप महत्त्वाचं आहे मराठीतून ठीक आहे जे मराठी मुलं आहेत त्यांनाच सांगते पटकन की मराठीतून जर तुम्हाला विभक्ती येत असेल तर तुम्हाला संस्कृतमध्ये त्या समजणं खूप सोपं जातं ठीक आहे आता पण विभक्तीच्या मदतीने हा टेबल जो आहे तो समजून घेऊया आता काही काही मुलांचं असेल किंवा तुम्ही ऐकलं असेल की संस्कृतमध्ये खूप तक्ते पाठ करावे लागतात टेबल पाठ करावे लागतात तर त्याचं उत्तर आहे हो करावे लागतातच याच्यामध्ये मी तुम्हाला जर ट्रिक दिली तर ती ट्रिक अशी असेल की सगळ्यात जास्त एक वचन आणि बहुवचन हेच यूज होतं ओके त्याच्यामुळे एक वचन आणि द्विवचन एकदम कन्फर्म पाठ करून ठेवायचं कन्फर्म ठीक आहे द्विवचन खूप कमी वेळेला यूज होतं कारण दोघांसाठी दोघ असं खूप कमी वेळा येतं हां पण तरी पण त्याच्यासाठी हे जे आहे देवौ बालक हे लक्षात ठेवायचं बाकी ह्या गोष्टी आहेत त्या एवढा विचारल्या जात नाही किंवा आपल्या वाचनात सुद्धा येत नाहीत पण ज्याला मी बॉक्स केले त्या गोष्टी संस्कृत धडे वगैरे आहे त्याच्यामध्ये खूपदा येतात त्याच्यामुळे मी तुम्हाला एक ॲडवाईस देईन किंवा एक सजेशन देईन की तुमचं कधी पण एक वचन चुकलं नाही पाहिजे बहुवचन चुकलं नाही पाहिजे ठीक आहे त्याच्यामुळे हे जे दोन कॉलम आहेत ते तुम्ही एकदम व्यवस्थित पाठ करा आणि पुढे पुढे तुम्ही जसं जसं जाल तसं जसे तुमचे तक्ते वाढणार ठीक आहे तुम्हाला नवीन नभी, नवीन शब्द देणार भानू देणार उकारांत इकारांत सगळं चालू होणार ठीक आहे त्यामुळे मी नंतर करेन असं अजिबात करू नका आणि देव वन माला नदी हे खूप मस्त आहेत मस्ट आहे, म्हणजे खूप मस्ट हे तुम्हाला एनी हाव केलेच पाहिजेत ठीक आहे आता ज्या मुलांना खूप कंटाळा येतो की नाही एवढे तक्ते कसे पाठ करायचे तर कसं करणार तर तुम्ही एका दिवशी किंवा एका आठवड्यात फक्त एकच तक्ता पाठ करा पण असा पाठ करा की तुमच्या मनात तो एकदम राहिला पाहिजे ठीक आहे काही काही मुलं असं हॉरिझॉन्टल पाठ करतात देवह देव देवा हा प्रथमा काही काही मुलं असतात त्यांचं म्हणणं असं की आम्हाला हॉरिझॉन्टल नाही करायचं आहे तर ती लोक असे व्हर्टिकलसुद्धा करतात देवह देवम देवे न देवा यवा देवे हे देव ओके तुम्ही कुठल्याही पद्धतीने करा ठीक आहे फक्त एवढंच आहे की तुम्हाला तो तक्ता अर्थासहित समजला पाहिजे तर त्याचा उपयोग ठीक आहे ही महत्वाची गोष्ट आहे जास्त करून सगळं असंच पाठ करतात देवह देव देवा देव, देव, हा प्रथमा कारण ती एक चाल लागते ठीक आहे देवम देव देवान द्वितीया देवेन देवाभ्याम देव ही देव, 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 तृतीया देवाय देवाभ्याम देवेभ्य चतुर्थी देवात देवाभ्याम देवेभ्य पंचमी देवस्य देवयो हो देवाना षष्ठी देवे देवयोयो हो देवेषु सप्तमी हे देव हे देव हे देवा, देवा हा संबोधनम ठीक आहे असं तुम्ही पाठ केलं एक तक्ता जरी असा व्यवस्थित पाठ केला तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होतो आता अर्थ समजून घेऊया देवह हो। देवह हो म्हणजेच काय एक देव एकवचन देवव म्हणजे दोन देव आहेत देवा हा म्हणजे भरपूर देव आहेत ठीक आहे हा झाला प्रथमा विभक्तीचा अर्थ दुसरी जी विभक्ती असते ती आपली कर्म दाखवते पहिला बघा प्रथमा विभक्ती आपल्याला काय दाखवते करता दाखवते कोण काम करते ते द्वितीय विभक्ती आपल्याला कर्म दाखवते ठीक आहे मग इथे मराठीमध्ये सला ते सला नाते येतं म्हणजे देवम म्हणजेच काय येणार एका देवाला देवौ म्हणजे दोन देवांना देवान भरपूर देवांना ओके असं द्वितीय विभक्तीचा अर्थ होतो मग तुम्ही इथे लिहू शकता इथे काय लिहिणार मराठी मुलांनी समजायला इथे ला लिहा इथे देवांना दोन देवांना अनेक भरपूर देवांना असं तुम्ही लिहू शकता हां इथे पाहिजे तसं लिहा एक देव इथे लिहा दोन नंबर टाका दोन देव आणि इथे भरपूर असं लिहून ठेवा भरपूर देव हे सगळं तुम्हाला सुचलं पाहिजे जेव्हा मी शिकवत असताना तुम्हाला जे काही कळत आहे तुम्हाला जे काही लक्षात ठेवायचे ते तुम्ही तुमच्या शब्दात लिहा मी असं सांगायला नको तिथे की तुम्ही एक नंबर ते तुम्हाला सुचलं पाहिजे की मी हे कसं लक्षात ठेवू मी त्याच्यासाठी कुठला शब्द लक्षात लिहू की ज्याच्यामुळे ती गोष्ट मला लक्षात राहील हे तुम्हाला तुमच्या पद्धतीनुसार तुमच्या माइंडनुसार काम करायचंय ठीक आहे सो इथपर्यंत आपल्या द्वितीय विभक्ती संपली देवशब्दाला मी जास्त वेळ का देते कारण त्याच्यानुसार परत परत मी गोष्ट सांगणार नाही देव शब्द जर प्रॉपर समजला तीच गोष्ट आपल्याला सगळ्यासाठी इतर गोष्टीसाठी वापरायची आहे आता तृतीया विभक्ती आहे तृतीय म्हणजे एखादी गोष्ट साधन ज्याला आपण म्हणतो की कुठल्या तरी गोष्टीच्या सहाय्याने आपण काहीतरी करतो त्याला आपण करण म्हणतो करण म्हणून सुद्धा वापरलं जातं सो मराठीमध्ये तृतीय विभक्ती नेईशी नेईशी असं वापरलं जातं तर इथे बघा एका देवाने म्हणजे इथे तुम्ही काय लिहिणार ने असा शब्द लिहिणार ठीक आहे एका देवाने दोन देवांनी असं येणार इथे देवाभ्या म्हणजेच काय येणार दोन देवांनी भरपूर देवांनी ओके मग इथं भ असं लिहूनच ठेवा म्हणजे तुम्हाला समजेल भरपूर देवांनी कळले चतुर्थी आता चतुर्थी विभक्ती जी, जी आ चतुर्थी विभक्ती आहे ते आहे साठी तर देवाय म्हणजेच एका देवासाठी देवाभ्याम दोन देवांसाठी देवेभ्य भरपूर देवांसाठी कळलेलं आहे तुम्हाला त्याच्यानंतर पंचमी विभक्ती म्हणजेच पासून इथे लिहून घ्या तुम्ही चतुर्थीच्या इथे काय लिहिणार साठी लिहिणार पंचमीच्या इथे पासून असं लिहून ठेवा मराठीत देवात एका देवापासून देवाभ्याम दोन देवांपासून देवेभ्य भरपूर देवांपासून ओके नेक्स्ट षष्ठी म्हणजे चाची चे एक देवाचा दोन देवांचा भरपूर देवांचा आपण बोलतो ना हा एका देवाचा नैवेद्य आहे हा दोन देवांचा नैवेद्य आहे हा भरपूर देवांचा नैवेद्य आहे ठीक आहे अशा प्रकारे चाचीचे वापरतो आपण पुढे सप्तमी सप्तमी म्हणजे कशाच्या तरी आत म्हणून तय्या तय्या वापरतो आपण मराठीत सो कशाच्या तरी आत म्हणून एका देवात दोन देवात अनेक देवांत जसं की मराठीत आपण बोलतो एका देवात सोनं वापरलेलं आहे दोन देवात चांदी वापरलेली आहे भरपूर देवात तांब हे धातू वापरलेलं आहे म्हणजे ती मूर्ती त्या धातूपासून बनवलेली आहे असं बेसिकली अर्थ तुम्हाला का सांगते मी मराठीत वाक्य जेणेकरून तुम्हाला समजेल अशा प्रकारे आपली इथे तुम्ही आत असा शब्द लिहून ठेवा ठीक आहे मी परत सांगते काय काय लिहायचं इथे ला लिहून ठेवा इथे ने चतुर्थीच्या इथे साठी पंचमी इथे पासून ष्ठीचे ते ची चे सप्तमीचे ते आत असं लिहायचंय तुम्हाला ठीक आहे संबोधन म्हणजे काय तुम्हाला आवाज द्यायचा हे देव म्हणजे एक देवाला जर आवाज मारायचे असेल तर आपण हे देव म्हणतो समजा तुमच्या समोर दोन देव उभे आहेत ओके तर तुम्ही हे देव अशी हाक मारणार त्याच्यानंतर भरपूर देव उभे आहेत तर तुम्ही हे देवा हा अशी हाक मारणार आता इथे महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की तुमचा जो प्रथमाचा जो टेबल असतो तोच तुमचा मोस्ट ऑफ संबोधनाचा टेबल असतो पण एक महत्वाची गोष्ट जी लहान म्हणजे मुलं सर्रास चूक करतात ती म्हणजे देवह हा शब्द प्रथमामध्ये असतो पण जेव्हा आपण हाक मारतो तेव्हा हे देव असा शब्द येतो तिथे ओके तिथे विसर्ग लागत नाही बाकी बघा देवव देवच राहतं देवा हा देवाहाच राहतं फक्त देव हा जो प्रथमा शब्द असतो तो संबोधन करताना हे देव असा होतो ओके अशा प्रकारे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की देव शब्द कसा पाठ करायचा आणि कसा त्याचा उपयोग करायचा सो आता आपण पाहणार आहोत नप्पुसकलिंगचा टेबल जो आहे वन हा सुद्धा अकारांत टेबल आहे जसं की तुम्ही मराठीत शिकता पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग तसं संस्कृतमध्ये सुद्धा तीन लिंग आहेत पहिला आपण बघितला देव शब्द जो पुल्लिंग शब्द होता आता आपण वन शब्द बघतोय जो न पुसकलिंग शब्द आहे हा पण अकारांतच आहे कारण वन हा शब्द जेव्हा तुम्ही बोलता बघा कसा बनलेला आहे हलंत व प्लस स्वर अ न हलंत आहे प्लस अ हा स्वर त्याच्यामध्ये जोडला आहे तर वन असा पूर्ण शब्द तिथे बनतो ठीक आहे सो so, व न बोलताना बघा व न न बोलताना अचा आवाज ऐकायला येतो त्याच्यामुळे तो, तो सुद्धा अकारांत शब्द आहे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप मोठी लॉटरी लागते कशी लॉटरी लागते ते समजा जर तुम्ही देवशब्द व्यवस्थित पाठ केलेला आहे समजून घेतला आहे ठीक आहे तर इथे तुम्हाला काम सोपं होऊन जातं कसं काम सोपं होऊन जातं तर तुम्हाला फक्त आणि फक्त प्रथमा ही विभक्ती इथे पाठ करायला लागणार आहे ठीक म्हणजे हा पूर्णच्या पूर्ण टेबल तुमचा लगेच पाठ होतो ठीक आहे बघा सांगते ही जी प्रथमा विभक्ती आहे वनम वने वनानी से, सेम टू सेम कॉपी पेस्ट सेकंड मध्ये द्वितीयामध्ये आहे वनम वने वनानी प्रथमा वनम वने वनानी द्वितीया त्याच्यानंतर हा जो पूर्ण टेबल आहे थांबा आपण दुसरा कलर वापरूया हा जो टेबल आहे वनेन पासून म्हणजे तृतीया ते संबोधन पर्यंत हा सेम टू सेम देवप्रमाणे चालतो म्हणजे जसं देवाचं तुम्ही केलेलं पाठांतर बघा तसंच्या तसं म्हणजे हा जो तुमचा देव शब्द होता अगदी तसाच तुमचा वन शब्द आहे त्याच्यामुळे जर तुम्ही देव पाठ केलाय तर फक्त देवच्या जागी तुम्हाला वनशब्द लिहायचा आहे तर तुमचा पूर्ण टेबल होऊन जातो आणि हे पण बघा किती सोपं आहे पाठ करायला वनम वने वनानी प्रथमा वनम वने वनानी द्वितीया त्याच्यानंतर हे तुम्हाला देवप्रमाणेच आहे जसं की देवे न होतं तर इथे काय झालेलं आहे वने न झालेलं आहे म्हणजे फक्त तुम्ही शब्द बदलताय जिथे तुम्ही देव वापरत होता देव असा शब्द लिहित होता तिथे तुम्हाला वन असंच आहे बाकी काहीही याच्यामध्ये जास्त फरक नाहीये म्हणजे पुल्लिंग आणि नपुसकलिंग मध्ये एवढा काही फरक नसतो आता परत समजून घेऊया वनम म्हणजेच एक जंगल वने दोन जंगल वनानी खूप जंगल खूप जंगले ठीक आहे वनम म्हणजेच एका जंगलाला वने दोन जंगलांना वनाने भरपूर जंगलांना तृतीया एका जंगलाने ने वापरतो दोन जंगलांनी भरपूर जंगलांनी चतुर्थी म्हणजे साठी एका जंगलासाठी दोन जंगलांसाठी अनेक म्हणजेच भरपूर जंगलांसाठी पंचमी म्हणजे पासून एक जंगलापासून दोन जंगलांपासून अनेक जंगलांपासून षष्टी म्हणजे चाचीचे एक जंगलाचा दोन जंगलांचा अनेक किंवा भरपूर जंगलांचा सप्तमी म्हणजे आत कशाच्या तरी आत एका जंगलात दोन जंगलात अनेक जंगलात संबोधन हे जंगला हे दोन जंगलांनो हे भरपूर जंगलांनो असं आता आपण जंगलांना काही हाका मारत नाही त्याच्यामुळे आपण हे तर काही वापरणार नाही पण तुम्हाला समजायला पाहिजे कारण तुम्हाला काही वनशब्द वापरायचा नाही आहे खूप सगळे शब्द आहेत जसं की आपण पहिल्यांदामध्ये जल व्यजन पुस्तकं असे शब्द आहेत की नाही ते नपुसकलिंग ना आहेत मग आपण हे पुस्तकं असं वगैरे बोलतो ना कधीकधी कधी तर त्याच्यासाठी मी तुम्हाला म्हणून अर्थ सांगितला ओके कळलेलं आहे तुम्हाला इथे पण बघा तुम्हाला लिहिलेलं आहे मी हे तुम्हाला दाखवतो बघा नपुसकलिंग शब्दाना तृतीयात हो सप्तमी पर्यंत पुल्लिंग शब्दवत रूपाणी सर्वत्र भवंती म्हणजे नपुसकलिंगाचं तृतीयापासून सप्तमी पर्यंतची जी रूप आहेत ती कशी आहेत पुल्लिंगाप्रमाणे म्हणजे देवप्रमाणे आहेत आणि इथे गोष्ट बघा हा हे जे संबोधन असतं हे नेहमी आपल्या प्रथमा विभक्तीसारखंच असतं त्याच्यामुळे इथे प्रथम आहे वनम वने वनानी त्याच्यामुळे इथे पण काय झाले हे वन हे वने वनानी आणि मी जसं देवाच्या बाबतीत तुम्हाला सांगितलेलं की प्रथमाचं एक वचन आणि संबोधनाचं एक वचन हे सेम नसतं इथे बघा वनम आहे पण इथे लिहिताना फक्त वन असा शब्द आहे जसं इथे देवचं पण होतं की नाही की इथे देव हो पण ते हे देव झालं म्हणजे विसर्ग गेलेला आहे इथे ह्याचा जो म आहे तो सुद्धा खाली गेलेला आहे ठीक आहे लक्षात ठेवा ही गोष्ट सो अशा प्रकारे जर तुम्ही देवचा टेबल केलात तर तुमचा वनचा टेबल सुद्धा होऊन जातो कळलेला आहे तुम्हाला आता आकारांत स्त्रीलिंगी शब्द माला आकारांतच का म्हणतात बरं माला माला शब्द कसा बनतो बघा म प्लस आ मा ल प्लस आला माला आ असा शेवटचा स्वर आपण खेचतो म्हणून आ आकारांत शब्द आहे मालाचा शब्द टोटली डिफरंट आहे त्याच्यामुळे तो तुम्हाला व्यवस्थित पाठ करायचा आहे देव जसा तुम्ही व्यवस्थित पाठ करता तसंच तुम्हाला माला सुद्धा व्यवस्थित पाठ करायचा आहे ठीक आहे माला म्हणजेच काय गळ्यातली जी माळ असते किंवा मण्यांची माळ फुलांची माळ त्याला म्हणतात माला इथे पण तेच आहे माला माले माला हा प्रथमा माला माले माला द्वितीया मालया मालाभ्या माला तृतीया मालाय मालाभ्या मालाभ्य चतुर्थी माला मालाभ्या माला, माला, भ्या, माला, भ्या माला, माला, भ्या, माला भ्या पंचमी मालायाः मालयो मालानाम षष्टी मालायाम मालयोहो माला सुसप्तमी हे माले हे माले हे माला हा संबोधनम नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा टेबल वाचताना बघून वाचा कितीही कॉन्फिडेंट असला तरी सुद्धा टेबल बघून वाचा का बघून वाचा कारण तुम्ही कसे होतात नाही नाही मला येतं मी वाचतो असं करून चुकीचं वाचता आणि तुम्हाला ते कळत सुद्धा नाही फॉर एक्झाम्पल कुठे चुकता ते पण सांगते मी इथे हा शब्द आहे तृतीय एक वचन तो आहे माल या आहे पण मुलं गडबडीत वाचताना माला या असंच म्हणतात तर ते चुकीचं आहे मा या इथे काना लागत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यामुळे तुमच्या ज्या तृतीया विभक्तीच्या शब्द असतात ते तुमचे चुकतात तर मी तुम्हाला इथे एवढीच ॲडवाइस देईन की तुम्ही जेव्हा टेबल वाचता पाठ करता तेव्हा ते लिहून पाठ करा लिहून पाठ केल्यामुळे आपल्याला त्या गोष्टी जास्त लक्षात राहतात कारण आपण त्या लिहितोसुद्धा ठीक आहे सो so, वाच वास्ता, वाचताना नेहमी तुम्ही समोर ठेवा याच्यासाठी तुम्ही अजून काय करू शकता की तुम्ही आता लॉकडाऊनमध्ये घरीच बसलेला आहात तर मस्तपैकी एका कार्डबोर्डवर हे सगळं लिहून ठेवा टेबल आणि कुठेतरी घरात असं लटकवून वगैरे ठेवा जेणेकरून तुम्ही जिथे बघाल त्या गोष्टी ठीक आहे देव आणि माला बघा देव आणि माला झालं तर काय तुमचा प्रॉब्लेम सॉर्ट असतो कारण मोस्ट ऑफ शब्द तुमचे पुल्लिंग स्त्रीलिंग किंवा स्त्रीलिंगी असतात स्त्रीलिंगीमध्ये सुद्धा माला किंवा नदीला फॉलो करणारे शब्द आठवीत आहेत तर माला खूपदा येतं नदीपेक्षा तर तुमचे हे दोन शब्द होऊन जातात वन हा कशाप्रमाणे चालतो सेम टू सेम देवाप्रमाणे चालतो तर त्याचं आपल्याला लक्षात राहतं फक्त प्रथमा लक्षात ठेवायचे वनम वने वनानी आणि संबोधनला फक्त हे वन होतं एवढं असं सोपं आहे हे सगळं आता सेम हे आपण बघूया अर्थ माला एक माळ माले दोन माळी माला हा भरपूर माळा मालाम एका माळेला माले दोन माळांना माला हा भरपूर माळांना मालया एका माळेने मालाभ्याम दोन माळ्यांनी माला भी भरपूर माळ्यांनी माला ज्या असत त्या भरपूर मालांनी माला यय म्हणजे साठी एके एका माळेसाठी दोन माळ्यांसाठी भरपूर माळांसाठी पंचमी म्हणजे पासून एका माळेपासून दोन माळांपासून भरपूर माळांपासून षष्टी साची चे एका माळेची आपण बोलतो ना एका माळेची किंमत किती तसं एका माळेची दोन माळांची अनेक माळांची सप्तमी म्हणजे आत एका माळेत आपण बोलतो एका माळेत किती मणी आहे तसं एका माळेत दोन माळां दोन माळांमध्ये अनेक माळांमध्ये हे माले म्हणजे अग एक माळ हे माले अरे दोन माळांनो अरे अनेक माळांनो असं आपण संबोधतो त्याला सो अशा प्रकारे तुम्हाला माळा हा शब्द प्रमाणे शाला शब्द आहे विद्या आहे बाला आहे पार्ट वन मध्ये आपण ते एक्झाम्पल बघितलेले की नाही तर ते सगळे तुम्हाला जे जेव्हा तुमचा माला शब्द पाठ होईल तेव्हा तुम्ही काय करणार आहात तेव्हा तुम्ही शाला विद्या बाला हे जे शब्द आहेत ते तुम्ही त्याच्यावर ट्राय करणार आहात म्हणजे जिथे जिथे शब्द आहे तिथे तुम्ही शाला टाकून बघा आणि चालून बघा तो ठीक आहे सो अशी कृती तुम्हाला करायची आहे आता काही काही मुलांच्या मनात डाऊट असतील की हे तिन्ही ठिकाणी मालाभ्या मालाभ्याम माला माला आहे इथे दोन्ही ठिकाणी मालाभ्य मालाभ्य आहे त्यानंतर इथे दोन्ही ठिकाणी मालायाहा माला या तर आम्हाला कसं काय कळणार की नक्की मालाभ्यांचं फॉर एक्झाम्पल आपण हेच घेऊया मालाभ्यामचं आम्हाला कसं काय कळणार की ते घ्यायचं आहे की घ्यायचंय घ्यायचं पंचमी तर ते तुम्हाला कळणार कसं कळणार कारण कर वाक्य वाचणार की नाही तुम्ही वाक्य तुम्हाला कळणार की इथे जर तुम्हाला वाक्य असेल की दोन माळांनी तर तुम्हाला इथे कळणार की तिथे तुमची तृतीय विभक्ती आहे आता मी वाक्य असेल की दोन माळांसाठी तर साठीमुळे तुम्हाला इथे कळणार की चतुर्थी विभक्ती आहे त्याच्यानंतर दोन माळांपासून म्हणजे तुम्हाला समजते की इथे पंचमी विभक्ती आहे समजते म्हणजे तुम्हाला जो अर्थ समजतो मराठीतून त्याच्या मर तुम्हाला समजतं की मालाभ्यांमध्ये इथे आपल्याला ने असा अर्थ घ्यायचा आहे मालाभ्यामचा इथे आपल्याला साठी असा अर्थ घ्यायचा आहे आणि मालाभ्यांचा आपल्याला पासून असा अर्थ घ्यायचा आहे तर ते तुम्हाला ऑटोमॅटिकली कळत जाणार ओके त्याच्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तुम्हाला मेन म्हणजे संस्कृत भाषेचा अर्थ समजला पाहिजे तुम्ही जी कुठली लँग्वेज आता मला तुम्हाला जास्त कम्फर्टेबल मराठीतून सांगता येतं म्हणून मी मराठीतून सांगते ज्या मुलांना संस्कृत वाक्य वाचून इंग्लिशमध्ये त्यांचा मिनिंग कळत असेल तर ते, ते, ते त्यांच्यासाठी बेस्ट आहे ठीक आहे सो तुम्हाला जी लँग्वेज कम्फर्टेबल असेल त्या लँग्वेजमध्ये तुम्हाला त्या संस्कृत वाक्याचा आधी अर्थ समजला पाहिजे तर तुम्ही त्याच्यानुसार ते वाक्य चेंज करणार त्याच्यामध्ये ग्रामर आहे की नाही चेक करणार ह्या सगळ्या गोष्टी नंतरच्या आहेत ओके okay, पण तुम्ही एवढं काही टेन्शन घेऊ नका संस्कृत अगदी सोपं आहे पण तुम्हाला काही जसं की आपण बघा लहानपणी पाढे पाठ पाध करतो की नाही तेव्हा आपल्याला पाढे असं वाटतं की अरे बाप रे पण लहानपणी केलेले पाढे आपल्याला सतत कायम लक्षात राहतात तसंच हे पाढ्यांसारखं आहे टेबल तुम्हाला पाठ करायचं आहे आणि जर तुम्ही नीट बघितलं तर भरपूर बघा द्विवचन तर तुमचं असं असंच पाठ होतं बघा डबल डबल तेच आहे हे बघा मालयो हो मालयो द्विवचन तुमचं असं असं पाठ होऊन जातं प्रथम आणि संबोधनचा पूर्ण टेबल तुमचं सेम टू सेम कॉपी पेस्ट असतं फक्त मेन लक्षात ठेवा नेहमी एकवचन व्यवस्थित तुमचं पाठ असलं पाहिजे आणि बहुवचन ओके मी पुन्हा पुन्हा हीच गोष्ट सांगते तुमचं एकवचन आणि बहुवचन तुमच्या माइंडमध्ये एकदम सेट झालं पाहिजे तुम्हाला लगेच कळलंच पाहिजे की बाबा पच पंचमी आहे म्हणजे माला या हाच येणार तृतीय आहे म्हणजे मालं या येणार बघा इथे तुम्हाला एक गोष्ट व्यवस्थित सांगते आणि परत परत सांगते माला शब्दामध्ये सगळीकडे माला 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 वापरतात फक्त तृतीय एक वचन मध्ये माल होतं नॉट माला माल या त्याच्यानंतर इथे षष्टी सप्तमीच द्विवचन माल यो होतं माल यो होत हां माला योहो होत यो नाही त्याच्यामुळे ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा भरपूर मुलं इथे माला माला करतात माला नाही करायचं इथे तुम्हाला ल ला तुम्हाला काना नाही द्यायचं हे लक्षात ठेवा खूप महत्त्वाचं आहे ओके सो आय होप तुम्हाला आज देव वन देवह वनम आणि माला हे तिन्ही जे शब्द आहेत त्याचा अर्थ काय त्याचा उपयोग कसा करायचा ते पाठ कसे करायचे त्यात व्यवस्थित लक्षात काय ठेवायचं हे सगळं तुम्हाला कळलं असेल आणि जर कळलं असेल व्हिडिओ तुम्हाला खूप आवडली असेल तर सगळ्यांनी न चुकता व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अजून जे कोणी वाट बघतायत की अरे बापरे अजून आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे करू नंतर करू नंतर आणि प्लीज आता तरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आठवणीने बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून बघा हे किती महत्त्वाचं आहे आणि ह्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आपल्याला शिकता येतात या चॅनलमधून त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सॉरी बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुम्हाला जशी मदत होते तशी दुसऱ्यांनासुद्धा झाली पाहिजे ओके okay? कारण आपण खूप मोठ्या मनाचे आहोत की नाही त्याच्यामुळे नक्की हा चॅनल दुसऱ्यांबरोबर शेअर करा तुमचे जे ओळखीचे नातेवाईक मित्रमैत्रीण ओके okay? जेणेकरून त्यांनासुद्धा खूप फायदा होईल या गोष्टीचा थँक्यू सो मच फॉलोविंग मी सपोर्टिंग मी आणि काहीही तुमचे डाऊट्स असतील व्याकरणाच्या संबंधित तर तुम्ही नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये जा आणि कॉमेंट करा आपण तिथे नक्कीच मी सगळ्या कॉमेंट वाचते रिप्लायसुद्धा देते तर तुमचे डाऊट तिथेसुद्धा सोडवण्यात येतील ओके थँक्यू सो मच